आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे लोकसभा उमेदवार दिनेश बुक यांनी आज अमरावती मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी प्रहार पक्षाकडून अमरावतीत भव्य रॅली काढण्यात आली त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं या सभेत बच्चू कडू यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर निशाणा साधलाय तसेच त्यांनी कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना यावेळी केल्या यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना कळकळीची विनंती देखील केली कार्यकर्ते स्वतःचे पैसे खर्च करून इथे आलेत हीच तर प्रहारची ताकद आहे पण आता झोपू नका जपून रहा आता झोप उडवायचे दिवस आहेत वीस दिवस आता नाही तर कधी नाही आता हार घेतली तर पुन्हा पैसे वाल्यांची जीत होणार पुन्हा नेतेवाल्यांची जीत होणार त्यामुळे सामान्य माणसांना धुळीत टाकणार पुन्हा लोकशाही पैशांच्या समोर झुकून टाकणार असंही बच्चू कडू यावेळी म्हणाले हे तिकीट न आलेले लोक हेच तर आमचं खर तर हीच ताकद आहे प्रहारची स्वतःचे पैसे खर्च करून इथं कार्यकर्ता येतं पण आता झोपू नका झोप उडवा झोप उडवाचे दिवस आहे वीस दिवस अभी नहीं तो कभी नाही जर आता जर हार घेतली तर पुन्हा पैसेवाल्याची जीत होणार पुन्हा नेत्यावाल्यांची जीत होणार सामान्य माणसं धुळीच टाकणार पुन्हा आम्ही पाहतोय पुन्हा लोकशाही पैशाच्या समोर झुकून टाकणार आहे तुमच्या तुम्हाला माझ्या मायची शपथ सांगतोय एक एक जिथं जिथं काय काय करता येईल रोज पाच सहा फोन केला पाहिजे रोज पाच सहा गाव फिरले पाहिजे खिशातले हजार रुपये दोनशे रुपये शंभर रुपये खर्च केल्याशिवाय ही निवडणूक जिंकू शकत नाही भाऊ पाचशे कोटीचा मालक आहे समोर करोड आणि आहे आम्हाला त्यामुळे आता अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीत विरुद्ध बुब लढत बघायला मिळणार आहे त्यामुळे अमरावती लोकसभेची निवडणूक ही चुरशीची लढत होणार असल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र